नमस्कार मित्रहो, माझ्या माधव कानुगल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत. मित्रहो, एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहे मी. 7व्या वेतन आयोगासाठी आयुक्ताचे दबाव तंत्र काय आहे माहिती, चला पाहूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रहो, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून माझे चॅनल सबस्क्राईब करा. कारण 7व्या वेतन आयोगाच्या बाबतीत येणारे नवनवीन माहिती, नवनवीन शासन निर्णय मी आपल्यापर्यंत सर्वात अगोदर घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. 7व्या वेतन आयोगासाठी आयुक्ताचे दबाव तंत्र. मुंबई महापालिकेच्या कामगारांना 7वा वेतन आयोग विनाअट लागू करण्यासाठी प्रशासनाकडून आता कामगार संघटनांवर अप्रत्यक्ष दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. मागील 4 वर्षापूर्वी झालेल्या ई निविदा पद्धतीतील घोटाळ्याचा अंतिम चौकशी अहवाल आता बाहेर काढत युनियनला आपल्या मुठीत ठेवण्याची चाल प्रशासनाने खेळली आहे. त्यामुळे 63 दोषी अभियंत्यावरील कारवाई टाळण्यासाठी आता कामगार संघटनांना आयुक्तांची मनधरणी करावी लागणार असून याचाच फायदा उठून आयुक्तांनी 7वा वेतन आयोग विनाअट मान्य करून घेणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. मुंबई महापालिकेतील 2014 झालेल्या ई निविदा पद्धतीतील घोटाळा उघड झाल्यानंतर प्राथमिक चौकशीत 9 अभियंत्यांना निलंबित करण्यात आले होते. परंतु त्यानंतर तब्बल 4 वर्षांनी याचा अंतिम चौकशी अहवाल बाहेर काढण्यात आला. यामध्ये 63 अभियंत्यांवर ठपका ठेवला आहे. त्यात एका सहाय्यक आयुक्तासह 16 कार्यकारी अभियंते, 1 सहाय्यक अभियंता व 67 दुय्यम अभियंते व 8 कनिष्ठ अभियंते आदींचा समावेश आहे. हा चौकशी अहवाल यापूर्वीच बनला होता, परंतु 7वा वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी सर्व कामगार संघटनांशी आयुक्त अजोय मेहता यांच्याशी चर्चा सुरू आहे. आतापर्यंत या संदर्भात 3 बैठका पार पडल्या आहेत. मात्र या बैठकांमध्ये कामगार संघटनांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या मान्य करून प्रशासनाला अडचणीत आणले जात आहे. मात्र प्रशासनानेही जनतेला केंद्रबिंदू ठेवून आपल्या मागण्यांचा प्रस्ताव ठेवल्यामुळे कामगार संघटनांकडून भविष्यात विरोध होण्याची शक्यता आहे. मात्र विरोध होण्यापूर्वी आयुक्तांनी कामगार संघटनांच्या दुखऱ्या मनसवर बोट ठेवले आहे. महापालिका आयुक्तांनी हा चौकशी अहवाल स्थायी समितीला किंवा महापौरांना सादर करण्याऐवजी थेट काही मोजक्या पत्रकारांना देऊन त्याला प्रसिद्धी दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा अहवाल त्यांनी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला. मात्र हा ठपका ठेवल्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याचेही निर्देश दिले आहेत. त्यामुळे या सर्वांना वाचवण्यासाठी कामगार संघटनांना प्रयत्न करावा लागणार आहे. याचाच फायदा उठवून 7वा वेतन आयोग विनाअट मान्य करून घेतला जाणार असल्याची चर्चा महापालिकेत ऐकायला मिळत आहे. म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष सुखदेव काशीद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारची शक्यता फेटाळून लावली. मुळात हा घोटाळा जुना असून याची चौकशी आधीच झालेली आहे. मात्र दबाव टाकण्यासाठी दाबून ठेवलेली चौकशी अहवाल बाहेर काढला असेल असेही म्हणता येणार नाही. अशा प्रकारची ही बातमी होती मित्रहो. बातमी जर आपणास आवडली तर कृपया लाईक करा व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र.